पण हे चांगल्या गोष्टीमध्ये म्हणजे चांगल्या युनिमध्ये जन्माला जंतर करायचं का? कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे. आपल्या ज्या जीवनातले संकट असेल ते निघून जाईल. प्रमाण आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट. मग तुम्ही म्हणाल भगवंताचं नाम चिंतन हे चांगल्या गोष्टीमध्ये म्हणजे चांगल्या युनिमध्ये जन्माला आलचे जंतर करायचे का? तर नाही महाराज. कोणत्याही युनिमध्ये जन्म घ्या जन्मनी या कुळी वाचे स्मरे राम आणि धरी हा चिनेम हर निशी. कोणत्याही युनिमध्ये जन्म घ्या फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. ही मानवी देवाची इती कर्तव्यता आहे. अहो आपण कोणत्याही युनिमध्ये जन्म घ्या हरण केला हे भगवंत बघत नाही तर आपल्या मनामधला भाव पाहतो महाराज. पण आपण काय केलं? परमार्थ सोडला आणि प्रपंच गळ्यामध्ये अडकून बसलो त्यामुळे आपण आपल्या अधःपतनाच्या कारणाला कारणीभूत ठरलो आहोत. विसरून गेलो महाराज. सर्व कर्तव्य कर्म विसरून गेलो. आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा म्हणायचो एक वेळ करी या दुखावे गळे धृतांचे जाळे उगवणे. आणि तेव्हा भगवंताला काय साकड घातलं? आठवीना पाय हा माझा नवास रात्र ही दिवस. आणि आता आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नाम चिंतन केलं का? हीच आपली अधोगती आहे. नाही तरी गेला जन्मवाया. भगवंताचं नाम चिंतन करायला पाहिजे. मीराबाई सुंदर सांगतात सरे ग प धनी धाप गरे ग म गरे ग सा सरे ग प धाप गरे ग म गरे ग सा पनी रे म प धाप गरे न गरे ग सा नी धरे सा. Good.
मगन ऐसे दाही लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसे दाही लगन मेरा हो गई मगन मगन परिणाम काय झाला तर मीराबाई या जन्म मृत्यूच्या या भवसागरातून मुक्त झाल्या महाराज भगवंताचं भजन केलं या भवसागरातून मुक्त झाल्या अहो जेवढे साधू संत गेलेले आहेत पण त्यांची कीर्ती आजही या जगामध्ये प्रसिद्ध आहे महाराज याचे कारण काय जगले थोडंच वर्ष पण कीर्ती रूपाने अजून मागे आहे अजून आपल्या सर्वांना माहित असेल आता आपल्या घरामध्ये आपल्या पूजमानचे फोटो आहेत का त्यांच्या मागच्यांचे नाहीत पण आज 750 वर्ष झाले त्या माऊलींचा फोटो आपल्या घरामध्ये आहे तुकोबारांचा फोटो आपल्या घरामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो आपल्या घरामध्ये आहे कारण कीर्ती रूपाने आजही ते जीवंत राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी साधू संत गेले पण ते देव स्वरूप होऊन गेले म्हणून त्यांना विभूती म्हणतात आपल्या जन्मांसारखे होते का संत तर नाही महाराज चुकूनही संतांना आपला सामान्य माणूस समजू नये कारण संत कोण आहेत सर्वात सुटसुटीत भाषा सांगते संत कुणाला म्हणायचं संत म्हणजे दगडातला परीस लक्ष दे माईका संत म्हणजे दगडातला परीस रसातला अमृत आणि माणसातला देव म्हणजे संत संतांना कधी त्रास देऊ नका अहो संतच आपल्या आत्मउद्धाराचा आपल्या कल्याणाचा मार्ग सांगतात तुकोबारांचे तर आत्मउद्धाराचा मार्ग सांगतात अरे काय करा सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला भगवंताचं भजन करा आणि तुम्ही जर नुसता परमार्थच केला आणि आपण परमार्थ केला तर नक्की आपल्याला हरीची प्राप्ती भगवंताची प्राप्ती होईल पण आपण जर प्रपंचामध्ये अडकून बसलो प्रपंचातून आपली जर सुटका झाली नाही तर आपली सुटका भवसागरातून होणार नाही आपण भवसागरच्या प्रवाहामध्ये तसेच वाहत जाऊ अभंगाचं द्वितीय चरण Oh,
जगद्गुरु तुम उभार आहे जनसामान्यांना कल्याणाचा मार्ग दाखवलात की बाबांना तुमचं अधःपतन होत आहे. तुम्ही म्हणाल एखाद्याचा आम्हाला दाखला द्या की त्याच्या अनुषंगाने आम्हाला कळेल आपण भगवंताचं नाम चिंतन केलं आपला भूसागर नष्ट होऊन जातो. आपल्या जीवनात भूसागर राहत नाही, आपल्याला देवाची प्राप्ती होते, हरीची प्राप्ती होते. तर मी कान्होपात्र नावाच्या मुलीचं उदाहरण सांगत आहे. 16.5 वर्षाची कान्होपात्र नावाची मुलगी दिसायला एवढी सुंदर, पहावं आणि पाहत राहावं असं होतं कान्होपात्रचं स्वरूप सौंदर्य. महाराज एवढं नाजूक होती की सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात जरी लावला ते कमळाचं फुल पुन्हा उमलायचं. महाराज कुणी स्पर्श जरी केला तर तेवढी जागा तिची लाल होईची, एवढी सुंदर होती कान्होपात्रा दिसायला. पण काय करावं, एका वेश्याची मुलगी होती, गणिका होती, अशा गलीमध्ये राहत होती तिथं कुणी येत नव्हतं. फक्त माझे चोकोबर आहे सकाळी झाडून काढण्यासाठी यायचे आणि काकडा म्हणत राहायचे, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटा पासुनी महाद्वारा पारे, सुरवरांची दाटी उभे जोडूनी हातला. काकडा म्हणत झाडून काढायचे आणि ते शब्द कान्होपात्रीच्या कानावरती पडले आणि म्हटली, अग आई मला भगवान परमेश्वरीची प्राप्ती करून घेता येईल का ग, मला वारीला देता येईल का? तर तिची आई म्हणते, बाळा आपला हा हे कर्तव्य नाही, आपण वेश्य आहोत गणिका आहोत, आपलं ते कार्य नाही. पण अग आई मला भगवान परमेश्वरीचं स्वरूप पाहायचंय, कसं आहे तो भगवान परमात्मा, अग आई पाहू दे ना मला एकदा तरी वारीला जाऊ दे. एकदा आषाढीची वारी चालली आणि कात्रप कान्होपात्रीने ती पंढरपूरची वारी पाहिली आणि त्यामध्ये सामील झाली आणि भगवंताचं गोड भजन करत चाललेली आहे. अगदी 16 वर्षाची मुलगी महाराज, वैराग्य पाहना, ज्याच्या प्रारब्धामध्ये हे लिहिलेलं आहे त्यालाच हे वैराग्य निर्माण होतं. सुंदर भजन करत चालली आहे, कान्होपात्रीचा आवाज सर्वांना आवडला आणि ते प्रश्न विचारते की भगवान परमात्मा कसा आहे. तर वारकऱ्यांनी उत्तर दिलं, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, सुंदर ते ध्यान करकटारी, मदनाचा पुतळा चंदना
राजकुमारी कानूपात्रेला उत्तर दे देता येत आहे आशा Done.
कान पात्र दाली भाग्याची धन्य कान पात्र दाली भाग्या धन्य कान पात्र आज झाली भाग्याची भेटी झाली ज्ञान देवाची म्हणोनिया अहो तिच्या जीवनामध्ये ज्ञानोपरांची संगती तर लाभलीच पण देवाचं नाम चिंतन केलं आणि आपला भाव देवाला समर्पित केला म्हणूनरी आज पंढरपुरामध्ये जा अगोदर कान्होपात्रेचं दर्शन आणि नंतर त्या भगवान परमात्म्याचं दर्शन हा कशाचा प्रभाव आहे हा कशाचा परिणाम आहे तर एकमेव भगवंताच्या चरणी कान्होपात्रेने आपला भाव समर्पित केला आणि तिला संकटातून भगवान परमात्म्याने वाचवलं पण आपल्या चरणाशी जागा दिली अहो महाराज यालाच म्हणतात हे अभंगाचं शेवटचं चरण काही न लगे एक भावती 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 Thank you.
ترجمة